रजोनिवृत्तीचा जो एकूण काळ आहे तर त्याच्यानंतर महिलांनी स्वतःकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि मग ते कशा प्रकारे दिलं गेलं पाहिजे काय सांगा? अगदी बरोबर प्रश्न आहे. कसं आहे, रजोनिवृत्तीच्या पूर्वी स्त्रिया रजस्वला असतात. म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला मासिक पाळी त्यांची येत असते. पण रजोनिवृत्ती नंतर म्हणजे आता मेन्स्ट्रुएशन इट इज नॉट अ प्रॉब्लेम, इट इज अन अपॉर्च्युनिटी. म्हणजे परमेश्वराने दिलेलं तिला ते एक वरदान आहे. ह्या वरदानात नेहमीच तिच्या शरीरातनं शुद्धीकरण हे होत असतं. पण रजोनिवृत्ती नंतर हे शुद्धीकरण कुठेतरी थांबून जातं आणि अशा वेळेस अनेक हार्मोनल चेंजेस तिच्यामध्ये दिसायला लागतात. अनेक शारीरिक बदलही होतात, मानसिक बदलही होतात. पण फॅमिली आणि मुलं नातवंड सांभाळण्यात ती इतकी बिझी असते की आपल्या शरीरातल्या ह्या बदलांकडे ती कुठे ना कुठे दुर्लक्षित करत असते. तर असं न करता ऍटलीस्ट रजोनिवृत्तीपूर्वी ठीक होतं की निसर्गतःच परमेश्वर तिचं शरीराचं शुद्धीकरण करत होतो. पण रजोनिवृत्ती नंतर तरी तिने स्वतःकडे लक्ष हे दिलेच पाहिजे.